ਕੀ ਸੀ ਫਾਟਾ ਕਸਲਾ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਰੇ ਉਹੜਾ माझा ब्रेकचं काहीतरी झालं उतर जरा काय झालं ब्रेक ब्रेक लागला ना का लागलं तुला नाही सॉरी थोडं झालं जबरदस्त हेअरपिन बँड भेटला आपल्याला आणि आणखी एक बरेच आहेत मासे मासे कमी आहेत आपल्याला कॅमेरात बघावं लागेल तो माणूस आला कुठून हा ना भाई मित्रांनो आता खतरनाक सीन झाला आम्ही फोटो काढत होतो आणि ते काका कुठून आले काय कळलंच नाही आम्ही गपचूप कल्टी मारली मित्रांनो हे काय होतंय मध्ये जंगलात गाडी बंद पडते ऋषी काय होतंय आपल्यासोबत मध्येच गाडी काय बंद होते मध्येच दोघांच्या पोटात काय दुखतंय तर मित्रांनो फेरीबोट मधून उतरलोय पेट्रोल संपलेलं म्हणून पेट्रोल घेतलं ऋतूंना फेरीबोट मधून लेफ्ट घेतला ना आपण तर जस्ट पुढे आलो की इथे शॉप आहे तिकडे पेट्रोल आणि डिझेल मिळतं एक बाटली खाली गेली आहे आणि ही दुसरी बॉटल सही रे ऋषी अरे माझं पेट्रोल उडतंय अर्ध ऋषी अशी उलटी कर ना उपडी तर मित्र निघालोय आता जेट्टी वरून पेट्रोल भरल्यानंतर आणि हा चढ तर बराच वेळ गेला आमचा जेट्टी मधून प्रवास करताना नाही म्हणता 1.5 तास तरी गेला 10:15 आलेलो आम्ही आता वाजले 11:15 आणि आता दापोली पोहोचायचा टाइम आहे 12:30 आता प्रणय म्हणत होता पुढे रोड आहे पूर्ण धुळत धुळ आहे बघू आता काय कसं आहे तर हे आहे बांग बांगला सॉरी हे आहे कोणतं शहर पहावं लागेल वेसावी फाटा मित्रांनो आता 2 किलोमीटरला पोहोचू केळशी फाटा आणि आपल्या डाव्या साईडला काय दृश्य आहे यार एक नंबर कसं तुम्हाला दाखवू नाही शकत पण खूप छान आहे अशी दरी आहे आणि समोरच समुद्र दिसतोय म्हणजे सावित्री नदी दिसते शांतपणे आपली एकच गाडी हळूहळू हळूहळू पुढे जाते आहोत आता मंडणगड तालुक्यामध्ये प्रशांत आणि प्रणय जरा पुढे गेले त्यांना 11 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं त्यांच्या इथे त्यामुळे ते पुढे गेलेत तर भेटू आपण त्यांना कधीतरी एखाद्या राईड मध्ये आणि आम्ही जरा रमत गमत चाललोय काय घाई नाही असेच रोड आहेत नागमोडी बने मगाच पासून 15 मिनिटं झाली अशीच गाडी चालवतोय 15 किलोमीटरचा हा पॅच होता जो आता संपत आलाय ऊन आलाय आता त्यामुळे जॅकेट पण काढलंय खूप गरम होत होता 400 मीटर वर टन आहे कुठे आहे कुठे आहे मंडणगड 14 किलोमीटर अरे वा आणि हा आला केळशी फाटा बस स्टॉप केळशी फाटा हा मला वाटतं मंडणगडला गेला आता गावागावातून जाईल आतमधून एकदम वाजलेत 11:33 अजून 30 किलोमीटरची जर्नी बाकी आणि आता गावातले म्हणजे थोडा आडगावातले रोड लागतील इथे पण रोडचं रुंदीकरण चालू आहे मोठमोठे ट्रक उतार आहे उतार ऑन तरी मारणार धूळच धूळ हे बघा ट्रक किती ट्रक आहेत बापरे ट्रकच ट्रक आहेत कसलं काम चालू आहे रे एवढं इथे काजूच्या बागा लागवडी केल्यात कसलं तरी काम चालू आहे असं वाटतंय आपल्याला कारण हे बघा ट्रकवर ट्रक येत आहेत बापरे किती ट्रक आहेत चल आपण पुढे जाऊन बघूया किती ट्रक्स आहेत
बाप रे काय हे, हेअरपिन बँड आहे, तिकडे ट्रक पास व्हायला जागा सुद्धा नाहीये. काय एवढं काम चाललंय रे, भेंडी खदान भरून घेऊन येत आहेत की असं का वाटतं. चीज घरात आलो आपण, तर आलोय आपण चीज घरला. चीज घरला पण आमचे रिलेटिव्ह राहतात आय थिंक. पुढे हे आहे चीज घर. आंबवली साखरी जावळे इकडे आणि वेळवी केळशी चिचघर मांदिवली इकडे, तर आहे चिचघर मांदिवली ब्रिज. सुंदर, एकदम हळूहळू सावकाश आपली सवारी चालली आहे. आणि साईडला पण होत नाहीये इव, इथून भरतायत पण काय भरतायत. बघितलं आम्ही तुला, बघितलं. अरे बापरे, वेळवी लेफ्ट 19 केळशी सरळ 9 किलोमीटर. हा वेळवी केळशी रोड. हवो डोंगर, त्या डोंगरात जावायचं. चढ गुरम चढ, रोड बनवलेत रे भेंडी. मागच्या वेळी तर इथूनच रोड खडबुडी होता पूर्ण. हा रे, रोडचं सगळं काम करायला घेतलंय. पहिला तर मुंबई गोवा केला पाहिजे यांनी. हे बघ सगळं वाढवून ठेवलं. ये ये ये, पुढे पुढे पुढे, आता जाऊ आम्ही. मित्रांनो, वेळवी केळशी रोडचा चढ लागलाय, चढाचा भाग. चढ नशीब की रोड चांगले आहेत म्हणून काय वाटत नाही. ही फुलं कोणती आलेत रे, ती बघ ना पूर्ण सफेद सफेद. मित्रांनो, या सफेद फुलांना काय म्हणतात सांगा. ही बघा, ही दिसत आहेत ना सफेद, ही कुठून आलोय ना आपण. चला एक वरच चढवायची आपल्याला. हा दिसतंय ते पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. मित्रांनो, रोड थोडा वर खाली आहे पण मस्त आहे, छोटासा आणि सरळ. मजा येते गाडी चालवायला. ओ सरळच्या सरळ लांब लचक रोड. आणि समोरून येतोय ट्रक. ए बाबा, स्लो कर भावा भावा. शाबाश, मोकळा मैदान आहे सगळीकडे. या बघा, डवली वेळवी आणि दापोली या रोडला. तिकडे कोणते आहेत, मानकावणे समथिंग गाव होती त्या साईडला. आणि हा रोड आहे तो डवली वेळवी आणि दापोली साठी. हा मस्त, फक्त पावसाळ्यामध्ये परत या रोडची वाट नाही लागली पाहिजे म्हणजे झालं. डांबरच्या रोडवर गाडी पिकअप मस्त पकडते कम्पेअर टू अदर रोड. किती छोटे छोटे रोड आहेत, तेवढीच गाडी बघून चालवावी लागते. वेळवी 12 किलोमीटर. मौजे डवली वाडी क्रमांक 2. तर मित्रांनो, आता माझ्या शीतल मामींचं घर लागेल इकडे डवलीला. मी खूप वेळा दाखवलं पण आहे मागच्या ब्लॉगमध्ये, आता पण तुम्हाला दाखवतो. असं वाटतं की फक्त हे पूर्ण रोड कॅप्चरच करत जाऊ, भले मेमरी भरली तरी चालेल. दापोली 30 किलोमीटर. पाणी आहे का नदीला, का डेंजर वाटते ना. आणि हा हेअरपिन बँड. चढ 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 चढ.
तर आलो आहो मित्रांनो डावली, एक नंबर बनलोय ना. काम चालू आहे रे घराच, मस्त बांधलंय ना. A few inches later. Take the next left. Continue for 1 kilometer. पोहोचलोय भोंबडी. भोंबडीला पोहोचून आपण लेफ्ट मारलाय आणि हा टर्न बघा फुल वाकन वाला. पूर्ण उतार आहे तीव्र तीव्र नित्या ब्रिज. इथे आहे पाणी, हागूया इथे. हे बघ भैंस लोक नहार आहे इथे. तर हा कोणता रूट पकडला आपल्याला नाही माहित. मला आपण चढ बी चढ 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 रे चढ गुरम शाबाश. हो का, ही आली भोंबडी आदर्श शाळा भोंबडी. रोड चांगले केलेत ना जरा बरं वाटतंय. आणि हे भोंबडी मधील मंदिर, दोन मंदिर आहेत रे. हीच मजा असते जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गावातून राईड करता. आणि कोकणातली गावं म्हणजे एकदम सुंदर देखावा, नजारा, मंदिर, त्यांची घर, शेती पाहायला मिळतात. आणि इथे बौद्धवाडी, जय भीम. 16 किलोमीटर वर दापोली आहे. जरा आता कापूया आपण फटफट फटफट, कारण बराच वेळ झाला. आता ऊन पण डोक्यावर आले. जागच्या जागी टर्न्स आहे तिथे. आणि हा आपल्याकडे नाही आला पाहिजे बाबा, लांब होतो. एक पुढे एक मागे जाऊया इथे नदीवर. मित्रांनो झालंय असं की आता प्रेशर आलंय आणि आम्ही नदी शोधत होतो जरा प्रेशर हलकं करायला, म्हणजे पाणी नॉट नदीमध्ये. आणि हे काय मध्ये बाबा सो सो काय लिहिले हे सो वगैरे, ते डेंजर होत एकदम. आता आपल्याला 300 मीटर नंतर स्टेट हायवे ला जॉईन व्हायचंय. 103 स्टेट हायवे, तरी बराच वेळ लागला आपल्याला. आणि हा आला हायवे भोंबडी फाटा. आपल्या बाजूला आहे जांभ्या खडकाची खान. आणि आता जायचंय सरळ मंडनगड पनवेल मुंबई लेफ्ट आणि सरळ दापोली. चला 8 किलोमीटर सरळ. मला वाटतं आता आपण बांध तिवऱ्याच्या रोडने जाऊ, बांध तिवरे नदी या रोडने. धमाल येते गाडी चालवायला मित्रांनो, फुल धमाल. आणि जरा आता आपण 360 चालू करूया. म्हटलं की 360 चालू करेन मित्रांनो, पण 360 परत एकदा ते हे असतं ना फासा, तो तुटला. काय यार शी व्हायब्रेट होऊन तो तुटला वाटतं. आता आपल्याला 360 शॉर्ट काहीतरी करावं लागेल जुगाड. आता रिटर्न जर्नीमध्ये किंवा काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला शॉर्ट नाही भेटणार, कारण माझ्याकडे नाही आहे. आता एक माउंट की असे पुढचे शॉर्ट मिळतील. असो तुम्ही हा रोड एन्जॉय करा फ्रंट व्ह्यूनेच. थांब थांब माझा ब्रेक च काहीतरी झालं. उतर जरा. ब्रेक ब्रेक लागला ना. लागलं तुला? सॉरी. कुणबीवाडी, खोतेवाडी, बांध तिवरे, सुरेवाडी. आता बांध तिवऱ्याला पोहोचलो. आता 3 किलोमीटरला कोंगले दापोली रोडला लेफ्ट मारायचं आहे. आता मगाशी सुसाट येताना ना असा लगेच असा स्लोप आला आणि गाडी अशी गेली ना, तर ब्रेक मध्ये काहीतरी झालं तर ब्रेक लागतच नव्हता. मला वाटतं एअर प्रेशर तो कमी झाला. आता व्यवस्थित लागतोय. घाबरलो मी, बोललो ब्रेकची वाट लागली की काय.
नुसते सरळ रोड आहेत, सरळच्या सरळ. एरंडी वाडी बस स्टॉप बस थांबा. वा इथे वाडी आहे वरती रोड ब. तर लागला आता घाट मला वाटतं बा. मेलेल्या बेडकावरून गाडी गेली आपली. किती सुंदर वाटतो हा घाट, तेवढाच खतरनाक सुद्धा. आता हा रोड डायरेक्ट खाली बांतिवरा नदीला भेटेल. हा रोड तुम्ही पूर्ण बघा, ही क्लिप मी पूर्ण टाकणार. गाडी येते अजून गेलो असो तर गेलो असो खाली. खूप सुंदर वाटतंय खाली, तर फुल दरी आहे. डोंगर दरी नाले वाह क्या टर्न है, जबरदस्त हेअरपिन बँड भेटला आपल्याला. आणि आणखी एक काय लागलं नाही ना. अबा हा रोड मस्त येईल रे. फुल उतार अच्छा इकडून चाल. कुठे रोड, एक एवढचा रोड आहे. ए बाबा meters, turn left onto Dapoli, Congdale Road. Take the next left onto Dapoli, Congdale Road. Congdale Road. Left. बांतिवरे बांधवाडी. खाली आला
काय लूज झालं असेल. कॉंगेल रोड, बेल्बी, बॉन्टिबर, डिपोली रोड. दापोली आहे 8 किलोमीटर. अंजरल्याचा ब्रिज होता तो, अंजरल्याचा ब्रिज. आणि मित्रांनो पोहोचलोय बांतिवरे. कोणत्या नदीवर जाऊया का आपण? आणि काय पूर्ण हे दिसतंय रे पाणी, नितळ आहे. बघूया का समुद्र. पाणी मित्रांनो पूर्णपणे नितळ आहे, पूर्ण निवल पाणी आहे. निवल एक तिकडून काढूया. थांब तिकडे, हे पकड, हे पकड. अजून मासे नाही दिसले मित्रांनो. पाणी एवढं निव्वळ आणि नितळ आहे ना. मासे फिरतात बघ देवर कुठे. अरे हो रे, बरेच आहेत मासे. मासे कमी आहेत का? अच्छा अच्छा. भेंडी आपल्याला कॅमेऱ्यात बघावं लागेल. तो माणूस आला कुठून? हा ना बघ ना, डेंजर होत ना. इथे बांतिवऱ्याचा वॉटरफॉल आहे. हवा हवा. वेलकम टू द बांतिवरे जंगल. बाय मित्रांनो, आता खतरनाक सीन झाला. आम्ही फोटो काढत होतो आणि ते काका कुठून आले काय कळलंच नाही. आम्ही गपचूप कल्टी मारली. त्यांच्या हातात बॅचकी पण होती. हा ना, अचानक आला ना. मित्रांनो हे काय होतंय, मध्ये जंगलात गाडी बंद पडते. ऋषी काय होतंय आपल्या सोबत? मध्येच गाडी काय बंद होते, मध्येच दोघांच्या पोटात काय दुखतंय. भेंडी यांना स्पीड ब्रेकर दिसतो की नाही? तर मित्रांनो पोहोचलोय आपण दापोलीला, बुरुंडी नगा. आणि आता आपण घरी जातोय. मारलाय आपण राईट, होईल वातावरण टाईट. वाडीतले पण रोड बनवले फायनली, किती वर्षांनी. आहे की नाही रोड आहे. बघूया कोण आहे की नाही घरी. लॉक आहे. या घरात राहिलो तर या. वा, मामाने अंगण अपग्रेड केलंय. बाबू तुला मच्छर नाही आवडत आहे? मच्छर नाही आवडत आहे तुला? तुझं नाव काय? तुला मच्छर नाही आवडत? हा कोण आहे? हा कोण आहे? मी कुठे चालला तू? मी कुठे चालला तू? असं नाही करायचं, रात्रीची झाडं नाही तोडायची. लाव परत, लाव चिपकव, चिपकव परत. चिपकव.
शाबाश. माझ्यासोबत आहे माझा भाऊ विशांग. विशांग काय कर? हाय, कसं वाटतं तुला? हा ना, बरोबर. तुम्ही पाहिलं, आता थांबलो आम्ही बंगल्यावर, मम्माकडे थांबलोय. इथे विशांग काय, दुपारी आलो, मस्त फ्रेश झालो, आणि फ्रेश झाल्यानंतर जेवून जे झोपलो ना, हा जे झोपलो ना आम्ही मस्त, जेवणामध्ये दोन चपात्या, कोळंबी मसाला, लेप खाल्ली, लेप डाळ भात, आणि जी ताणून झोपलो ना, खूप बरं वाटलं. दोन दिवस खूप प्रवास केला आणि आता कुठेतरी बरं वाटतंय. इथे हाफ पॅन्ट घातलंय आणि मच्छर आम्हाला फोडताय. तुला मच्छर नाही जाऊ देत का? तुझे ओळखीचे आहेत ना? हा, तिकडे आहे मामा, आणि मामाने बघा अंगण अपग्रेड केलंय, लादा लावून घेतलेत, आणि आता अजून काम बाकी आहे करायचं. अशा लादा लावल्यात, त्यानंतर हा कट्टा पण होता ना, तो वगैरे बाहेर होता थोडा, तो आतमध्ये घेतला. सेम तिकडून सुद्धा तिथे आपली बाईक लावली. तर दोन दिवस खूप मस्त असा प्रवास केला आणि प्रवासात दमल्याने आलेलो. झालं असं की इकडे आला आणि म्हटलं की आता प्लॅन होता आजचा की सकाळी दापोलीला निघायचं, इकडे 6 वाजता निघायचं, 8 वाजता पोहोचायचं, 9 वाजता आराम करायचा, आणि मग 2-3 वाजता फिरायला निघायचं दापोली बघायला. पण कसलं काय, आलो आम्ही लेट आलो, आणि त्यानंतर झोपलो तर आता उठलो. ऋषी आता संध्याकाळचा काय प्लॅन असेल? मच्छर आहे ना, तुला चावत नाही का मच्छर? विशांग आमचा कोड लँग्वेज ही काय आहे? काय क्रो आहे? कावळा 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 मच्छर बघा. ओ माय गॉड, तर बघूया आता या ब्लॉग मध्ये काय असेल, मला पण नाही माहित. तंदुरी बनवायचा प्लॅन आहे. भाऊ ऋषी, भाऊ ऋषी तर तयार आहे होऊन आला फोन. जागा खाली, राऊंड मारलोय ना. ऋषी पण रेडी होऊन आले. काय बोलते, कशी झाली झोप? मस्त, एक नंबर. मच्छर ब नशीब ट्रॅक घातली फुल. मी पण आता फुल हे घालतो. मित्रांना आता फ्रेश होतो आणि जरा खाली जाऊया. चला कधी आलात आणि इमर्जन्सी लागली तर नक्की पेट्रोल आहे. कुठं सांगतंय त्यांना, ते ब्लॅक मध्ये विकतात ते. हे बघ, कसे घेशील? असे घे, असे मागे पकडून घे, आणि असे घे मेनू करून. असे घेतलेस ना तर आपण मस्त येऊ. हे बघ, ही साईड ना वरती ठेवा. असे घे, हां असे असे खालून वगैरे घे.